महात्मा गांधींच्या 151व्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक रोड विभागाच्या वतीनं त्यांना अभिवादन करण्यात आलं. नाशिक रोड परिसरात असलेल्या देवळाली गावातील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून मनसेनं हे अभिवादन केलं आहे. यावेळी नाशिक रोड विभागाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष विक्रम कदम, त्याचबरोबर कामगार नेते प्रकाश कोरडे, जिल्ह्याचे उपाध्यक्ष संतोष साहने, निरीक्षक प्रमोद साखरे, विनायक पगारे, भाऊसाहेब ठाकरे, नितीन पंडित, शशी चौधरी, नितीन धानपुरे, उमेश भोई, मयूर कुकडे आदींसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित असल्याचं चित्र पाहायला मिळालं. जनमत मराठी वाहिनीसाठी ब्युरोची फार आर पाटील, नाशिक रोड, नाशिक.